हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करूया, मंत्री शशिकला जोडले. भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. या बलिदानाचा सन्मान व्हावा, तसेच नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान जागृत व्हावा या उद्देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 75व्या अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत 3 दिवस हर घर तिरंगा उपक्रम हाती घेतला आहे. त्या उपक्रमाला अनुसरून निपाणी तालुक्यात हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन मंत्री शशिकला जोले यांनी केले. येथील नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार अण्णासाहेब जोले, नगराध्यक्ष जयवंत भाडले, उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. मंत्री जोले पुढे म्हणाल्या, यावेळी देशाच्या 75व्या अमृत महोत्सवी स्वतंत्र दिन साजरा होणार असून ही सर्व देशवासियांच्या दृष्टीने सौभाग्याचा क्षण आहे. कर्नाटकात प्रत्येक घरात तिरंगा फडकवायचा यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी संकल्प केला आहे. त्यानुसार राज्यासह निपाणी तालुक्यात सर्वांनी मिळून हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करायची आहे. सर्वांनी 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत 3 दिवस घरावर तिरंगा ध्वज फडकवायचा असून यासाठी लोकप्रतिनिधीसह संघ संस्था यांनी सहकार्य करावे. निप्पाणी 14,454 घरे असून 11,140 तिरंगा ध्वज घरोघरी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शहरात ऑटो रिक्षा घंटा गाडीद्वारे जनजागृतीचे काम केले असून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. गांधी चौक येथे सेल्फी पॉईंट निर्माण केला जाणार असून प्रत्येक सरकारी ऑफिस तसेच सर्व चौकांमध्ये स्ट्रीट लाईटमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. तसेच या तिरंग्याचा अपमान होणार नाही याची या सर्वांनी काळजी घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले. भारतीय देशवासियांना खूप अभिमानाचा क्षण आहे, कारण आपल्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाच्या अनेक युवक, अनेक महिला, अनेक थोर व्यक्ती आपलं जीवन ह्या देशासाठी बलिदान अर्पण केलेलं आपण सगळ्यांनी इतिहासामध्ये आणि तशा व्यक्तींचं एक बलिदानाच्या स्वरूपामध्ये आज आमच्या भारत देश स्वतंत्र झालेला आहे. आणि आज स्वतंत्र होऊन येणारा ऑगस्ट 15 दिवशी 75 वर्ष स्वतंत्र भारत होऊन 75वा आपण स्वतंत्र दिन साजरा करायला लागलो, तर अशा या सुसंदर्भामध्ये आपल्या देशाच्या इतिहासामध्ये राष्ट्राभिमान, देशाभिमान आणि अनेकतामे एकतावाला देश आम्ही भारत म्हणतोय, ह्या सर्व जनांगाला, सर्व वेशभूषा, सर्व भाषा, सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणार अख्ख्या जगामध्ये एकमेव देश आपला भारत मानतोय. आणि अशा 75व्या ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या भारतीय वासींच एक सौभाग्य म्हणालं तरी हरकत नाही की आपल्या देशाचं धुरा आपले लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आज चालवत आहेत. जगामध्ये भारत मातेला गुरुच्या स्थानावरती नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे आणि ते आज आपण सर्वजण बघायला लागलो. ह्या स्वतंत्र भारताच्या 75व्या ह्या आनंदाच्या क्षणी प्रधानमंत्रीजींनी एक आवाहन केलं की हर घर तिरंगा. आपण आजपर्यंत ऑफिसमध्ये, शाळेमध्ये तिरंगा ध्वजारोहण करत होतो, परंतु आज एक मुलाला धरून वयोवृद्धांच्या पर्यंत राष्ट्राभिमान, देशाभिमान आणि त्या एका माध्यमातून एक वातावरणामुळे आणि हे 75वं एक स्वातंत्र्य दिन आचरणासाठी प्रत्येक घरावरती तिरंगा लहरावा म्हणून एक संदेश दिलेला आहे. आणि आज आपल्या कर्नाटकामध्ये देखील सन्माननीय मुख्यमंत्री बसवराज बोम्मईजी खूप चांगल्या पद्धतीनं कर्नाटकातल्या सर्व घरांच्या वरती तिरंगा लावायचं हे संकल्प करून आज सरकारच्या माध्यमातून, आम्ही सगळे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आणि संघ संस्थांच्या माध्यमातून सगळे पुढाकार घेऊन आज स्वतंत्र ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त हे सगळीकडे कर्नाटकभर चालू आहे. तर आझादी का अमृत महोत्सव ह्या एका संदर्भामध्ये आपल्या निपाणी तालुक्यामध्ये देखील, देश झालं, राज्य झालं, निपाणीमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीनं आपण सगळीकडे तिरंग्याचं व्यवस्था केलेलं आहे की निपाणी सिटीमध्ये कमीत कमी 14,854 घुमरे म्हणजे घरं
आपल्या निपाणी सिटीमध्ये आहे. आज आम्ही नगरपालिकेकडून 9,140 आणि तहसीलदार ऑफिस कडून 2,000 असं टोटल 11,140 झेंडा तहसीलदार ऑफिस कडे 2,000 निपाणी सिटीसाठी फक्त. आणि आता 11,140 तिरंगा प्रत्येक वार्डामध्ये आपल्या नगरसभेच्या अधिकारी नगरसेवक आणि तिथल्या लोकल त्या वार्ड मधले प्रमुख युवा हे सगळ्यांनी मिळून गणपती पोहोचवण्याचं कार्य ऑलरेडी आता सुरू आहे. आणि गेल्या 3 दिवस झालं निपाणी नगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक वार्डामध्ये जे काही आपण घंटा काढी म्हणतोय आणि ऑटो रिक्षाचं देखील व्यवस्था करून हे प्रत्येक घरावरती झेंडा असावा याचा अवेअरनेस कार्यक्रम देखील सुरू आहे. आणि त्याच्यासोबत जाहिरात देखील देण्याचं काम आपल्या नगरसभेकडून सुरू आहे. आणि याचा ग्रामीण भागामध्ये तहसीलदार ऑफिस कडून प्रत्येक ग्रामपंचायतीला तिथल्या तिथल्या लोकसंख्येच्या आधारावरती ऑलरेडी फ्लॅग्स ग्रामपंचायतीला गेलेले आहेत. तिथं अंगणवाडीच्या कार्यकर्त्या आशा कार्यकर्त्या आपले पीडीओ आपले तलाठी आणि तिथले पंचायतीचे मेंबर यांच्या माध्यमातून प्रत्येक गणपती झेंडा वितरण करायचं कार्य ऑलरेडी आता सुरू आहे. तर हे एक असा क्षण आहे की त्या दिवशी खरोखरच जे आपल्या देशासाठी बलिदान केलेलं आहे त्या व्यक्तींचं स्मरण करायचं आणि पुढं आपण ह्या आनंदाच्या क्षणामध्ये प्रत्येक घरोघरी हे राष्ट्राभिमानाचं एक आनंदाचं एक क्षण सगळीकडं व्हायला पाहिजे असं करायला लागलं.